शहाजी बापूंच्या टीकेचे बाण थेट मातोश्रीपासून सर्वांनाच बसू लागल्यामुळं सध्या राज्यातले सर्वच पक्षाचे विरोधी पक्षाचे लोक बापूंना लक्ष्य करू लागलेले आहेत. बापू, तुमच्यावर सातत्याने टीका वाढत चाललेली आहे, काय नेमकं काय पोटदुखी आहे लोकांची? मुळातलं यातलं राजकारणातलं मला गणित असं वाटतं की एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जी राजकीय क्रांती महाराष्ट्रात घडवली त्यात धाडसानं पहिले पाऊल टाकणारापैकी मी होतो, हे एक त्यांना खटकलेलं असावं की त्या काळात त्यांना भडकून महाराष्ट्रात दंगली घडवणं, आमदारांच्या घरावर दगडं फेकणं, जाळपोळ झाली पाहिजे, पुतळं जळलं पाहिजेत, हे असं भडक सगळं तयार करायला त्यांनी सुरुवात केलेली होती. आणि त्यात हा संवाद आल्यानंतर लोकांचं लक्ष या संवादाकडेच वर्ग झालं आणि हे भडक वातावरण काय महाराष्ट्रात झालं नाही, हा एक राग शिवसेनेचा माझ्यावर असावा. आता शिंदेसाहेबांची बाजू मी मांडत असताना माझ्यावर हल्ले होणार आहेत ते मी गृहीत धरलेलं आहे, त्याचं मला काय दुःख वाटत नाही. सत्तांतर ही एवढं जिवारी लागलेलं आहे, हा एक मुद्दा झाला. आणि राष्ट्रवादी काँग्रेसची एकूण विचारधारा पाहिल्यानंतर सतत सत्ता असलीच पाहिजे अशा विचाराचा हा पक्ष आहे. तर असा या पक्षाचा इतिहास असल्यामुळं सत्ता गेल्यामुळे चिडलेले असावेत. आणि मेटकरी बोलतात असं मला वाटत नाही खरं तर, त्यांना कोण तर फोन करून सांगतं की शाजी बापू बोल, त्या बिचाऱ्या असंच चालू आहे सगळे. वरनं मुंबईतनं फोन आहेत, कुणाला बांद्र्यातनं फोन आहे, कुणाला सेना भवनातनं आहे, कुणाला मुंबईतनं आहे. हे नेते फोन करतात आणि त्याला बेजार करा म्हणून सांगतात. मी बेजार होणारातला नाही, अजून कुठं काय बोललो नाही. उद्या ज्यावेळी मैदान कुठलं बी लागेल त्यावेळी मैदानात मी बी स्टेजवरनं बोलणार आहे, मेटकिरणी स्टेजवरनं बोलावं, तिथं सामना खरा रंगवायचा. ही काय टी व्ही पुढचा सामना आहे का? सामना मैदान त्यावेळेच. आणि मला जॉनी लिव्हर म्हणलं, मला अभिमान वाटतो, त्याचं मला दुःख नाही. कशासाठी? तर जीवनात माणसांना हसवणं हे जेवढं अवघड काम नाही. हसत हसत सत्ता आणली, हसत हसतच आणली सत्ता, हसत हसतच गेलो, हसत हसतच आणून हसत हसतच शिंदेसाहेबाचा शपथविधी घडवून आणला. शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस एकत्रित तुम्हाला घ्यायला? अहो, मुळात तिथं माझ्यात शिवसेना नव्हती, मी निर्माण केलेली शिवसेना माझ्याबरोबरच उद्धव साहेबाकडे गेली आणि माझ्याबरोबरच आता शिंदेसाहेबाकडे आली. आता शिव उद्धव साहेबाला 500 मतं मिळवून दाखवू द्या, इथं 1000 मत पडणं अवघड आहे त्यांचं. मी सांगतो तुम्हाला, मी गर्व नाही, अहंकार नाही, कारण इथं शिवसेना नाहीच मुळात. मागच्या आकडेवारी काढून बघा, 1500 सगळी मतं आहेत, 1300 मतं, 1400 मतं, असे मत आहेत त्यांना. ते बाजूबिजू काय लढवत नव्हते, उलट तर माझं मत असं आहे स्पष्ट की संजय राऊतांच्या ह्या बाजू लढवण्याच्या भूमिकेनंचही सगळे फटाफटी झालेले आहेत. त्या तेच खरे मुख्य जबाबदार. याची जाणीव कुठं उद्धव साहेबांना झाली असेल असं वाटतं? ते मोठे आहेत, नेते आहेत, राज्याचे नेते आहेत, मी लहान माणूस आहे. पण तरी कुठलाही माणूस ह्या घटनाक्रमाचा उद्धव साहेब 100% काहीतरी विचार करत असतीलच. हे परत हे दोन्ही गट एकत्र येऊ शकतील असं कुठंतरी आशा वाटते, म्हणजे उद्धव साहेब आणि शिंदेसाहेब तुमचा गट. आता हा जवळच्या काळात काय यातलं दिसून येत नाही. सर्व कोर्टांचे निकाल लागल्यानंतर, चित्र स्पष्ट झाल्यानंतर कदाचित भविष्यात काय घडेल, कदाचित. आता आज अलीकडे काही दिसत, आम्ही आमच्या कामाला लागलो. आमचे नेते शिंदेसाहेब आहेत, शिंदेसाहेबांच्या बरोबर शिवसेना मोठी करायची, वाढवायची, आमचं काम चालू आहे. यात कुठेही आम्हाला काय अडचण वाटत नाही. आणि शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाची शिवसेना हीच खरी शिवसेना, जनाधारातही सिद्ध होणार आणि कोर्टातही सिद्ध होणार. पुढची लढाई आता रणांगणातच, मैदानातच? मैदानात, मैदानात. ही काय बाकी गोष्टी कसं आहे, ओकेच आहे. आणि आता विरोधकांना उत्तर थेट आपण मैदानात रणांगणात द्या, मैदानात देणार आणि उत्तर
ओके देणार, विरोधकांना उत्तर देणार, कुठलाही प्रश्न टाका उत्तर देणार. आणि हे जे आरोप चाललेत खोकीन 50 खोकीन ओके बिके, ह्यांना आता काय राहिलं नाही उत्तर द्यायला, वैतागून गेली आहे ती. मग काय तर आपलं बदनाम करायचं, खोक्याचं आयुष्य ज्यांचं खोक्याच्या विचारात अडकलेलं आहे त्यांना सुचतं खोक. हे तर पिठी अजून माहीत नाही ती खोक्यात चालला आहे बोलायला, कशाच खोकन काय पिठी बघा आयुष्यात आम्हाला मिळाली नाही, खोकी दाखवायला लागला तू. पुढची तोफ कुठं दडणार आहे? पैठण, पैठणला 12 तारीख पैठण त्या मैदानात आहे. तर हे होते मेटकरी बोलतेत बिलतेत हे ते दिवस ते मला मिळा, म्हणून मी इतक्या मेटकरीला सांगा इतक्या सजासजी मी पवारसाहेब आजी दादा बोलत नाही बाबा तू काल आला रे, 35 वर्ष तिथं झिजलोय मी आणि आत्ता तू आलाय. तर मेटकरीना काय राष्ट्रवादी कळली, राष्ट्रवादी निर्मात्यात आम्ही आहे. मेटकरीनं शिवाजी मैदानावर राष्ट्रवादी निर्मात्याचा झालेला पहिला मेळावा त्यातली कॅसेट काढून भाषण कुणाचं आहे बघ म्हणाव, शहाजी पाटलाचं 35 मिनिटाचं भाषण आहे, भुजबळ भुजबळांचं 10 मिनिटाचं आहे. मेटकरीला मेटकर तिथं असेल त्यावेळी मला वाटतं हायस्कूलला शिका विकत. तर हे होते शहाजी बापू, ज्यांना खोक्याची भाषा कळती, ज्यांच्या डोक्यात खोकी असतात तीच खोक्याची भाषा बोलतात, आम्हाला पेटीची भाषा माहीत नाही. ज्या पद्धतीनं शिंदे आणि फडणवीसांचं काम चालू आहे त्यामुळं विरोधकांच्या पायाखालची वाळू हललेली आहे, जमीन हललेली आहे, आणि त्यामुळंच शहाजी बापू असतील किंवा शिंदे आणि फडणवीस यांच्याकडून कुणावर टीका करायची म्हणून शहाजी बापूंना लक्ष केलं जातं. कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.